नमस्कार शेतकरी बंधूंनो, आजच्या किसानवाणी कार्यक्रमामध्ये आज आपण भेटत आहोत। काय मित्रांनो, गेल्या अनेक वर्षांमध्ये आकाशवाणी चंद्रपूर केंद्रावरून रोज सायंकाळी 7:30 वाजता किसानवाणी हा कार्यक्रम येतो। या कार्यक्रमात विविध शेतकरी बांधव, विविध तज्ज्ञ, कृषी विभागातील विविध अधिकारी यांच्या मुलाखती आपण प्रसारित करीत असतो। तसं बघितलं तर माझे नाव नागेश केवडराम कांबळी आहे आणि मी गेल्या 11 वर्षापासून चंद्रपूर आकाशवाणीला जोडलेलो आहे। सुरुवातीला जेव्हा चंद्रपूर आकाशवाणीची 2008 ॲड ऐकली, त्यानंतर असं वाटलं की आपण आकाशवाणीशी जुडावं। त्यासाठी मी अथक प्रयत्न केला आणि आकाशवाणीमधील किसानवाणी कार्यक्रमात एक सदस्य म्हणून बनलो आणि गेल्या गेली 11 वर्ष कशी निघून गेले हे माहिती नाही पडलं। माझ्या या आकाशवाणीने मला एक नवीन ओळख दिली। किसानवाणी कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला। सुरुवातीला तर सर्व काही खूप कठीण वाटलं, मात्र आज मुलाखती, संवाद, विविध मालिका या माध्यमातून नवीन करायला काहीतरी मिळत होतं। चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात, गावात आम्ही मुलाखतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलो आणि त्यांनी केलेले कार्य हे आपण किसानवाणी कार्यक्रमाच्या माध्यमातून यशोगाथेमार्फत प्रसारित करीत होतो पोहोचलो। यात नागोरावाने संवादात्मक भूमिका एक वेगळी वाटायला लागली। त्यात कडमकर सर, पवनीकर सर, गजबे मॅडम, दुपारे सर, संगीता लोखंडे मॅडम यांनी तर खूप चांगले सहकार्य केले आणि आजपर्यंत नागोराव शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवत आणि संवादात्मक माध्यमातून हा त्यांच्या घराघरापर्यंत पोहोचलेला आहे। या प्रवासात माझे आईवडील, मित्रपरिवार भरपूर सहभाग मिळत गेला, नवीन दिशा शोधण्याचा प्रयत्न करत होतो। आजच्या परिस्थितीत COVID-19 संपूर्ण देश हा महामारीने ग्राफलेला आहे। यात सर्वांनी स्वतःची आणि आपल्या परिवाराची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे। आकाशवाणीमध्ये विविध कार्यक्रमात लहानापासून तर मोठ्यांपर्यंत मनोरंजनात्मक, संवादात्मक कार्यक्रम दिले जातात। त्यात संदेशही असतो भरपूर। त्यात शेतकरी बांधवांसाठी किसानवाणी कार्यक्रम हा एक लाभदायक ठरत असतो। बहुतेकदा शेतकऱ्यांचे फोन देखील येतात आणि आम्हाला हा कार्यक्रम पुनर्प्रसारित करण्यात यावा हे देखील संदेश येतात। त्यावेळेस वाटतं की आपण दिलेला कार्यक्रम हा शेतकरीला कुठेतरी लाभदायक ठरत असते आणि शेतकरी मात्र एक चिंतेने ऐकत असतात। विविध शास्त्रज्ञांच्या मुलाखतीने शेतकऱ्यांना येणाऱ्या हंगामाचे नियोजन पण करता येते। आकाशवाणी चंद्रपूरचे मनपूर्वक आभार आहे। तेथील निवेदक, अधिकाऱ्याचे आभार, यामुळे आज आकाशवाणी केंद्र श्रोत्यांपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचत आहे। आकाशवाणीमध्ये किसानवाणी कार्यक्रम हा शेतकऱ्यांपर्यंत अचूक संदेश आणि माहिती पोहोचवत आहे। धन्यवाद। घरी राहा, सुरक्षित राहा। नमस्कार।